नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 26 मार्च ते 31 मार्चपर्यंत एका वीकचे सगळे इम्पॉर्टंट करंट अफेअर प्रश्नांच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याच्यामुळं ह्या एकाच लेक्चरमधून एक पूर्ण वीक आपल्याला कव्हर करायचं आहे, म्हणून हे लेक्चर थोडंसं मोठं होणारच आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडं पेशन्स ठेवून बघा आणि हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्याच्यातून तुम्हाला एक तुमचा पूर्ण वीक कव्हर झालेला दिसणार आहे. ठीक आहे, यासोबतच अजून एक मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे मार्च महिन्याच्या संपूर्ण एका मंथचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी एकाच लेक्चरमध्ये घेऊन तुमच्यापर्यंत ते लेक्चर आणणार आहे. येणाऱ्या 2 दिवसात विजन स्टडीवरती ते लेक्चर मी टाकणार आहे. ओके, तर ते लेक्चरसुद्धा तुम्ही नक्की बघा, तुमचं खूप चांगल्या रीतीने पूर्ण मार्च महिन्याचं रिव्हिजन होणार आहे त्याच्यातून. ठीक आहे, तर आता आपण जास्त वेळ बाया न घालवता आजच्या या लेक्चरकडे वळू. पहिला प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत कोकण 2023 हा संयुक्त सागरी सराव केला आहे. या प्रश्नाचं आन्सर आहे दुसरा पर्याय, UK. सरावाचं नाव काय आहे? कोकण 2023. ओके, हा एक सागरी सराव आहे, लक्षात ठेवा, जो की ब्रिटनची रॉयल नेव्ही आणि आपल्या भारतीय नौदल यांच्यामध्ये झालेला आहे. कुठं झाला आहे हा? तर नावामध्येच कोकण आहे, म्हणजे कोकण किनाऱ्याजवळ, जो की अरबी समुद्राला लागून आहे. म्हणजे हा सराव अरबी समुद्रामध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये आपल्या भारताकडून INS त्रिशूल आणि ब्रिटनच्या नेव्हीकडून HMS लँकेस्टर, तर हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट ह्या दोन्ही देशांकडून सामील झाले होते. आता यासोबतच आपण काही भारताचे महत्त्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात हेही बघून घेऊ. अमेरिकेसोबत युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार, बांगलादेशसोबत संप्रीती, फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, चीनसोबत हँड इन हँड, ओमानसोबत 3 महत्त्वाचे सराव होतात, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. अल नजाह हा दोन्ही आर्मीमध्ये होणारा सराव आहे, नसीम अल बहर हा दोन्ही देशांच्या नेव्हीमध्ये आणि ईस्टर्न ब्रिज हा ओमानच्या आणि इंडियन एअरफोर्समध्ये होणारा सराव आहे. कझाकस्तानसोबत काझिंद नावाचा सराव होतो, नेपाळसोबत सूर्यकिरण नावाचा सराव होतो, USA, जपान आणि भारत या 3 देशांमध्ये मलबार नावाचा त्रिपक्षीय युद्धाभ्यास होत असतो, सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि उझबेकिस्तानसोबत डस्लिक नावाचा सराव आपल्या भारतासोबत होतो. ठीक आहे, भारत आणि आफ्रिकन देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कुठं झाली? या प्रश्नाचं आन्सर आहे चौथा पर्याय, पुणे. आता बघा, ही जी परिषद आहे ना, ही या देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिलीच परिषद होती आणि ती पण आपल्या महाराष्ट्रात झाली, त्याच्यामुळं हा प्रश्न डबल इम्पॉर्टंट बनतो, म्हणून लक्षात ठेवा. ओके, याचे जे प्रमुख पाहुणे होते हे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे होते. या परिषदेमध्ये टोटल 10 देशांचे लष्कर प्रमुख सामील झाले होते. याच्यासोबतच 31 आफ्रिकन राष्ट्रांचे प्रतिनिधीसुद्धा या परिषदेला उपस्थित राहिले होते. कोणत्या देशाने आपली राष्ट्रीय जिनोम रणनीती सुरू केली आहे? तर या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, UAE. तर या देशाने रिसेंटली त्यांची आपली राष्ट्रीय जिनोम रणनीती सुरू केलेली आहे. जिनोम म्हणजे काय असतं? तर हा DNA एक सेट असतो. आता कुठल्याही व्यक्तीचा जर जिनोम आपण बघितला तर त्या व्यक्तीचे सगळेच जीन्स हे आपल्याला त्या जिनोममध्ये आढळतात. ओके, जीन्सचा जो वापर आहे हा बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये केला जातो, जसं की हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा ह्याचा वापर करतात आणि गुन्हेगार शोधण्यासाठी सुद्धा त्या फील्डमध्ये सुद्धा या जीन्सचा वापर आजकाल होताना आपल्याला दिसतोय. आजकाल बऱ्याच मूवीजमध्ये किंवा सिरियलमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसते की डेड बॉडीजवळ जर एखादा केस वगैरे सापडला असेल तर त्याच्यावरून त्या गुन्हेगाराला शोधलं जातं. तर हा हे कशामुळे होतं? तर या जीन्सचा यूज करून हे होऊ शकतं. आता आपण UAE बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. इथे बघा, आपल्याला मॅपमध्ये इथे दिसतं आहे UAE, त्याला आपण मराठीत संयुक्त अरब अमिराती असंही म्हणतो. तर हा पश्चिम आशियातला एक मध्यपूर्व देश आहे. जर आपण इथे मॅपमध्ये बघितलं तर अरबी द्वीपकल्पाच्या पूर्वेकडच्या टोकाला असलेला हा एक देश दिसतोय आपल्याला. ह्याचे शेजारी बघा ओमान आणि सौदी अरेबिया हे ह्याचे शेजारील देश आहेत आणि ह्याच्या सागरी सीमासुद्धा कतार आणि इराणला लागून आहेत, तसंच पर्शियन गल्फमध्ये सुद्धा ह्याच्या सागरी सीमा आपल्याला इथे दिसत आहेत. ठीक आहे, कोणते शहर नुकतेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, काशी, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, यालाच वाराणसी असं सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी काशीमध्ये एक रिसेंटली SCOच्या पर्यटन प्रशासनांच्या प्रमुखांची एक बैठक झाली होती.
त्या बैठकीमध्ये SEOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून काशी या शहराला घोषित करण्यात आले. हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण अशा पद्धतीची ही पहिलीच पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि हे शहर आपल्या भारतातलं एक शहर बनले. त्यामुळं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तसं बघितलं तर हा प्रश्न आपण आधीच बघितला होता बघा, पण आत्ता या बैठकीमध्ये काय झाले तर हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न टाकलेला आहे. तुमच्या ज्या जुन्या नोट्स आहेत, आपण जेव्हा हा प्रश्न बघितला होता तर त्या नोट्समध्ये अजून तुम्ही दोन पॉईंट्स ॲड करा. ते म्हणजे या बैठकीमध्ये एक कृती आराखडा स्वीकारण्यात आला ज्याचं नाव महत्त्वाचं आहे, इयर ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट इन द SEO स्पेस इन 2023. दुसरा मुद्दा म्हणजे या SEO पर्यटन प्रशासन प्रमुखांची जी पुढची बैठक आहे 2024 मधली, ती कझाकस्तान या देशामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे दोन पॉईंट तुम्ही तिथे ॲड करू शकता त्या नोट्समध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न. पहिली G20 डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप म्हणजे DRRWG बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात झाली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, गांधीनगर. गांधीनगर आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये आहे हे. तर या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, ही बैठक झाली ज्याचं नाव आहे G20 डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप बैठक. लक्षात ठेवा, ही पहिली अशा पद्धतीची बैठक होती जी की गांधीनगर गुजरातमध्ये पार पडली. 3 दिवसाचा कार्यक्रम होता हा, ज्याच्यामध्ये जवळपास 100 जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. हे जे प्रतिनिधी होते हे काही G20 होते, म्हणजे या देशात सदस्य देशाचे होते, काही जे आपण निमंत्रित देश होते त्यांचे होते, आणि 9 आंतरराष्ट्रीय संस्थांचे मिळून अशा पद्धतीनं जवळपास 100 प्रतिनिधी याच्यामध्ये सामील झाले होते. आता या बैठकीदरम्यान अजून 2 इतर कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन केलं होतं. ते कार्यक्रम पण लक्षात ठेवा, अर्ली वॉर्निंग सिस्टीम आणि दुसरा म्हणजे डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर. तर या 2 इतर कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं होतं. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पहिल्या G20 शिखर परिषदेचं आयोजन केलं जात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, रामनगर. आता कुठं आहे हे रामनगर? तर उत्तराखंडमधलं नैनिताल जिल्ह्यातलं ठिकाण आहे हे रामनगर नावाचं, जिथं रिसेंटली 28 ते 30 मार्च या पिरियडमध्ये पहिल्या G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ओके, या परिषदेमध्ये टोटल 70 विदेशी प्रतिनिधीसुद्धा सहभागी झाले होते. तर उत्तराखंड हे मॅपमध्ये कुठं आहे आपण बघून घेऊ. तर इथे बघा, हे आहे आपलं भारताच्या उत्तरेकडचं एक महत्त्वाचं राज्य आहे उत्तराखंड, इथे दिसते आपल्याला. याच्या पश्चिमेला आणि वायव्येला आपण बघितलं तर हिमाचल प्रदेशची सीमा लागलेली आहे, आणि दक्षिणेला उत्तर प्रदेश हे राज्य आहे. इथे महत्त्वाचे 2 युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क. ठीक आहे, इथे महत्त्वाचे बघा 6 नॅशनल पार्क आहेत. एक आत्ता आपण बघितले बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, यासोबतच गंगोत्री नॅशनल पार्क, गोविंद नॅशनल पार्क, नंदा देवी नॅशनल पार्क, राजाजी नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क हे इथले महत्त्वाचे नॅशनल पार्क्स आहेत. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता संघ अलीकडेच प्रथम महिला प्रीमियर लीग चॅम्पियन बनलाय? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, मुंबई इंडियन्स. ही रिसेंटली बघा पहिलं WPL झालं होतं, ज्यांचे विजेते आता बनलेत मुंबई इंडियन्स. हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण हे पहिली महिला प्रीमियर लीग होती. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत आपण फक्त IPL ऐकत आलो आहे, पण आता WPLची मॅच झाली होती आणि यावर्षीचं हे त्यांचं फर्स्ट एडिशन होतं, ज्यांचे विनर आता मुंबई इंडियन्स हे झालेले आहेत. रिसेंटली आपण काल परवाच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न बघितला होता की पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण बनली आहे. ओके, तर तो प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट होता. आजकाल आपण बघतोय बऱ्याच वेगवेगळ्या फील्डमध्ये महिलांचे मॅचेस सुद्धा होत आहेत, आणि हे जे पहिले असतात ना, तर हे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे असतात. ओके, तर त्या प्रश्नासारखाच हा आजचा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, रिसेंटली पहिलं WPL झालं होतं आणि या WPLचे जो फायनल मॅच होता तो 26 मार्चला झाला, ज्याच्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 टीम होत्या फायनलमध्ये. आणि मग कोण हरले तर दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्स हे आता विनर बनलेली आहे पहिल्या WPLच्या सिरीजची. ठीक आहे, आता याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच कुणाला मिळाला आहे? तर नॅट सायवर ब्रंट हिला मिळाला आहे. कॅच ऑफ द सीझन पुरस्कार हरमनप्रीत कौर हिला मिळाला आहे. ह्याची पर्पल कॅप ही हेली मॅथ्यूजला मिळाली आहे. ऑरेंज कॅप मेग लॅनिंगला मिळाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं पर्पल कॅप हेल्यू मॅथ्यूज, तर ही जी प्लेयर आहे ना, ही सगळ्यात मौल्यवान खेळाडू होती या पूर्ण सिरीजमधली. तिनं फायनलमध्ये सुद्धा 3 विकेट घेतल्या होत्या बघा. तर हेली मॅथ्यूज हिला पर्पल कॅप मिळालेली आहे. ठीक आहे, आता आपण थोडक्यात या पहिल्या WPLची म्हणजे महिला प्रीमियर लीगची माहिती घेऊ. तर महिला प्रीमियर लीग ही आपल्या भारतातल्या महिलांची
2020 क्रिकेट फ्रँचायझी लीग आहे, जी की BCCI मालकीची आहे. ओके, ह्याचा ओनर कोण आहे तर BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तर हा ह्यांचा ओनर आहे. ओके, आणि हा जो पहिला सीझन होता, जो पहिला हंगाम होता, त्याचे मॅचेस मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी खेळवण्यात आले होते, ज्याच्यामध्ये 5 फ्रँचायझींनी भाग घेतला होता. ओके, आणि IPL सारखंच या WPL सुद्धा रचना होत असते. ह्या IPL सुरुवात कधीपासून झाली होती तर 2008 पासून, आणि WPL सुरुवात झालेली आहे 2023 पासून. यावर्षी त्यांची पहिली आवृत्ती होती. ओके, आता पुढचा प्रश्न. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महिला पायलट कोणत्या देशात आहेत? या प्रश्नाचं आन्सर आहे भारत. या प्रश्नावरून थोडंसं प्राऊड फील होत असेल तुम्हाला सुद्धा, आणि मला पण होतंय, कारण आत्तापर्यंत म्हणजे आपल्याला असं वाटेल की फक्त डेव्हलप कंट्रीज याच्यामध्येच महिला ह्या मोठ्या मोठ्या पदावरती असतात किंवा अशा फील्डमध्ये असतात, पण असं नाही आहे. बघा, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अहवालानुसार जगात सगळ्यात जास्त महिला पायलट या आपल्या भारताच्या आहेत. ओके, आता जर तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल की आपल्या भारताची पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून आपल्या भारताच्या महिला पण जास्तच असणार ना, पण संख्येमध्ये नाही, पर्सेंटेजनुसार आपल्या महिला पायलट जास्त आहेत. ओके, तर या अहवालानुसार देशातल्या 15% पायलट जे आहेत आपल्या देशातले, तर त्या महिला आहेत. हेच जर आपण जगाचा विचार केला ना, तर हे प्रमाण फक्त 5% एवढंच आहे. बघा, म्हणजे ह्या जागतिक सरासरीपेक्षा आपण तिप्पट आपलं हे प्रमाण जास्त आहे. ओके, तरीसुद्धा आपल्याकडं सध्या ज्या महिला किंवा जे SC ST समुदाय आहेत, तर ह्यांच्यासाठी असं काही स्पेशल पायलट ट्रेनिंग प्रोग्राम नाही आहेत. म्हणजे ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असा कुठलाही विशेष प्रोग्राम नसताना सुद्धा ही आपली एक अचीवमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, लक्षात ठेवा, 1989 निवेदिता भसीन ही जगातली सगळ्यात तरुण कमर्शियल एअरलाईन कॅप्टन बनली होती. ओके, आता नावावरून आपल्याला दिसतंय की निवेदिता भसीन म्हणजे ही आपली इंडियन पायलट आहे, जी की जगातली सगळ्यात तरुण कमर्शियल एअरलाईन पायलट आहे. ओके, आणि ती कधी बनली सगळ्यात तरुण एअरलाईन पायलट? तर 1989 या इयरमध्ये. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. गृह मंत्रालयाने अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 किती महिन्यांसाठी वाढवला आहे? म्हणजे हा जो कायदा आहे ना, आफ्सपाबद्दल विचारलं आहे, तर हा जो कायदा आहे हा 6 महिन्यांसाठी परत वाढवण्यात आलेला आहे. रिसेंटली 25 मार्चला हा आफ्सका कायदा हा 6 महिन्यांसाठी अजून वाढवण्यात आलेला आहे. ओके, तर 2022 केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातल्या 3 ठिकाणी अशांत क्षेत्र म्हणून हा कायदा लागू केला होता. ते 3 ठिकाणं आहेत चांगलांग प्रदेश, तिरप आणि लाँगडिंग जिल्हा. तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये अशांत क्षेत्र म्हणून 2022 आपल्या केंद्रांनी हा कायदा तिथे लागू केला होता. ओके, आता हा जो आफ्सपा आहे जो की लागू केला आहे, हा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच एक्झाममध्ये वारंवार ह्याच्यावरती प्रश्न येताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर आता आपण या कायद्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. सगळ्यात आधी ह्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आफ्सपा म्हणजे द आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट. या कायद्याचं ऑफिशियल नाव काय आहे? तर सशस्त्र दल विशेष अधिकार म्हणजेच आफ्सपा कायदा 1958. आणि हा एक संसदीय कायदा आहे, लक्षात ठेवा. या कायद्याने काय होतं तर वॉरंट नसतानासुद्धा एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचा किंवा वॉरंट नसतानासुद्धा एखादा परिसर शोधण्याचा अधिकार हा आपल्या सुरक्षा दलांना मिळतो. कोणत्या दलांना? आता सुरक्षा दल म्हणजे ह्याच्यामध्ये भारतीय सशस्त्र दल असोत किंवा राज्य आणि निमलष्करी दलांनासुद्धा विशेष अधिकार या कायद्यामुळे मिळतात. पहिल्यांदा नागालँडमधल्या उठावाचा सामना करण्यासाठी हा कायदा 1958 पहिल्यांदा लागू झाला होता. ओके, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, तुम्ही नोट डाऊन करू शकता. 1958 हा कायदा पहिल्यांदा लागू केला होता नागालँडमध्ये. ओके, त्यानंतर आत्ता जर आपण बघितलं तर त्रिपुरामध्ये 2015 हा कायदा रद्द केला, आणि तोपर्यंत म्हणजे जवळपास 18 वर्षासाठी 2015 हा कायदा त्रिपुरामध्ये लागू होता. त्रिपुरासारखंच मेघालयमध्ये सुद्धा 27 वर्ष हा कायदा लागू होता. आपल्या केंद्र सरकारने 1 एप्रिल 2018 केंद्र सरकारने या मेघालय राज्यातून हा कायदा रद्द केला. तोपर्यंत ह्या कायद्याला मेघालयमध्ये 27 वर्ष पूर्ण झाले होते. ओके, तुम्हाला हा कायदा म्हणलं की इरोन शर्मिला आठवायलाच पाहिजे. त्यांनी मध्ये निवडणुकीला वगैरे सुद्धा उभा राहिला होत्या, पण त्यांनी सुद्धा बरीच वर्ष हा कायदा त्यांच्या राज्यातून निघून जावा म्हणून आमरण उपोषण केलं होतं. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. उत्तराखंडमध्ये क्रीडा विद्यापीठ कुठं स्थापन केलं जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, हल्द्वानी.
तर सध्याचे जे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत ना पुष्कर सिंग धामी, तर यांनी रिसेंटली ही घोषणा केली आहे की आता त्यांचं सरकार हे तिथल्या कुमाऊ प्रदेशातल्या हल्द्वानी या शहरामध्ये क्रीडा विद्यापीठ म्हणजेच स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ही स्थापन करणार आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघू. 30 मार्च रोजी कोणते राज्य हे आपला स्थापना दिवस साजरा करते? या प्रश्नाचं आन्सर आहे दुसरा पर्याय, राजस्थान. तर 30 मार्चला दरवर्षी राजस्थानचा स्थापना दिवस असतो. आता आपण या प्रश्नातून थोडा जिओग्राफीचा आपण अभ्यास करून घेऊ. सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण राजस्थानची जिओग्राफी समजून घेऊ. पहिल्यांदा क्षेत्रफळानुसार जर आपण बघितलं तर बघा, राजस्थान हे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे, ज्याचं टोटल एरिया आहे 342,239 चौरस किलोमीटर. राजस्थान हे आपल्याला माहिती आहे की हे उत्तर भारतातलं एक राज्य आहे. इथे आपण बघू शकतो याच्या इतर ज्या बाउंड्रीज आहेत त्याच्यावरती आपल्या भारताचे टोटल 5 राज्यांच्या सीमा ह्याला जोडलेल्या आहेत. ह्याच्या उत्तरेला बघा, इथे आपल्याला पंजाब राज्य दिसतंय, ईशान्येला आहे हरियाणा आणि उत्तर प्रदेश, याच्या आग्नेयेला बघितलं तर मध्य प्रदेश आहे आणि नैऋत्येला गुजरात या राज्याची सीमा ह्याला जोडलेली आहे. ठीक आहे, तर राजस्थानमध्ये बघा बरीच फिरण्यासारखी खूप ठिकाणं आहेत. तिथले महत्त्वाचे काही राष्ट्रीय उद्यानं, वर्ल्ड हेरिटेज साईट, तर अशी बरीच ठिकाणं तिथं बघण्यासारखी आहेत. आणि म्हणूनच राजस्थानच्या इकॉनॉमीमध्ये तिथल्या टुरिझमचा हा एक खूप मोठा वाटा आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेत 15% वाटा हा फक्त टुरिझम या सेक्टरचा आहे. ओके, तिथले महत्त्वाचे मग आपण राष्ट्रीय उद्यानं पण बघून घेऊ. बघा, मुकुंद हिल्स म्हणजेच दारा राष्ट्रीय उद्यान, वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्ता राष्ट्रीय उद्यान हे तिथली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत. यालाच इंग्लिशमध्ये नॅशनल पार्क असेही म्हणतात. तिथे महत्त्वाचे काही वर्ल्ड हेरिटेज साईट्ससुद्धा आहेत. चित्तोडचा किल्ला, कुंभलगडचा किल्ला, रणथंबोर, गागरोण आणि अंबर या ठिकाणचे किल्ले, तसंच जैसलमेर, मेहरानगड इथलेसुद्धा 2 किल्ले पण हे महत्त्वाचे आहेत. आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि जंतर मंतर हे युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हे ठिकाणं डिक्लेअर केलेली आहेत. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्ययावत राज्य आपत्ती व्यवस्थापन धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन योजना 2023 जारी केली आहे? या प्रश्नाचं आन्सर आहे पहिला पर्याय, तामिळनाडू. तर या राज्यांनी रिसेंटलीच त्यांचं राज्य आपत्ती व्यवस्थापन धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन योजना 2023 ह्या अपडेट केल्यात. तर सध्याचे जे तामिळनाडूचे CM आहेत ते आहेत MK स्टॅलिन. तर रिसेंटली त्यांनी ही घोषणा केलेली आहे. ओके, आता हे धोरण कशाबद्दल आहे म्हणजे राज्य आपत्ती व्यवस्थापन धोरण? तर जे मजबूत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहेत तर ह्याच्या मदतीनं आपत्तींचा जे नॅचरल कॅलॅमिटीज येतात तर या आपत्तींचा निगेटिव्ह इफेक्ट कमी करणं आणि जर काही आपत्ती आल्याच तर जीवन आणि मालमत्तेची हानी कमीत कमी व्हावी आणि पायाभूत सुविधांचं नुकसानसुद्धा कमी व्हावं यासाठी हे धोरण खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर या धोरणाला त्यांनी आता अपडेट केलेलं आहे. आता आपण थोडक्यात तामिळनाडू या राज्याबद्दलसुद्धा माहिती बघून घेऊ. तर बघा, हे आहे आपल्या भारताचं दक्षिण भारताकडचं एक राज्य आहे. आपल्या भारताचं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आहे तामिळनाडू राज्यामध्ये. जर आपण मॅपमध्ये बघितलं तर बघा, पश्चिमेला इथं केरळची सीमा लागलेली आहे, वायव्येला ह्याच्या कर्नाटक आहे, ह्याच्या उत्तरेला आहे आंध्र प्रदेश, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, तसंच केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे, पॉंडिचेरीची सीमासुद्धा ह्याला लागलेली आहे, आणि ह्याच्या दक्षिणेला भारतीय महासागर आहे आणि श्रीलंका हे सुद्धा आहे. ओके, श्रीलंकाची डायरेक्ट बाउंड्री जरी कनेक्टेड नसली तरीसुद्धा सागरी सीमा श्रीलंकासोबत तामिळनाडूनं शेअर केलेली आहे. ओके, इथे महत्त्वाचे काही राष्ट्रीय उद्यानं आहेत ते पण बघून घेऊ. गिंडी राष्ट्रीय उद्यान, मन्नार राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी किंवा अन्नमलाई राष्ट्रीय उद्यान, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि मुकुर्त राष्ट्रीय उद्यान ही इथली महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2023 आवृत्तीनुसार -- ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, IIT बॉम्बे. तर ही या QSच्या या अहवालानुसार भारतातली सर्वोत्तम शैक्षणिक संस्था ठरलेली आहे. दुसऱ्या नंबरवरती भारतामधली संस्था आहे IIT दिल्ली आणि तिसऱ्या नंबरवरती आहे JNU. ओके, तर ही जी IIT बॉम्बे आहे ही जरी भारतातली सर्वोत्तम शैक्षणिक संस्था असली तरी ग्लोबली हिचा रँक 281 ते 300 मध्ये आहे. म्हणजे पहिल्या 200 एकही भारतीय युनिव्हर्सिटी नाही आहे ह्यावर्षी, लक्षात ठेवा. लास्ट इयर बघा, पुण्याची आपली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे तर हिचा जो रँक आहे ह्या लास्ट इयरचा तुम्ही कमेंट करून कळवा. रिसेंटली निशिकांत सरांनी एक रँकिंग आणि इंडेक्स एक लेक्चर आणलं होतं वार्षिकी, तर त्या लेक्चरमध्ये हा प्रश्न सरांनी कव्हर केला होता.
तर हे जे आपल्या भारतातल्या ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे आय आय टी बॉम्बे, ज्याचा मी रँक तुम्हाला 281 ते 300 मध्ये असं सांगितले. असं का बरं? तर बघा, हे जे अहवाल आहेत याच्यामध्ये फक्त पहिल्या 100 युनिव्हर्सिटी असतात, तर त्यांचा रँक स्पेसिफिक केला जातो. म्हणजे पहिल्या नंबरवरती ही युनिव्हर्सिटी, दुसऱ्या नंबरवरती ही, तिसऱ्या नंबरवरती ही, असं फक्त 100 सांगितलं जातं. त्यानंतर 101 पुढच्या जेवढ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्यांचा रँक असा ग्रुपमध्ये दिला जातो. जसं की आय आय टी बॉम्बेचा रँक 281 ते 300 मध्ये आहे. ओके, तर बघा, ह्याचा फुल फॉर्म आहे क्वान्सी क्वारेली सायमॉन्स, म्हणजे QS. तर ही एक ब्रिटिश कंपनी आहे जी की जगभरातल्या जेवढ्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांचंही विश्लेषण करत असते. या कंपनीची स्थापना 1990 केली होती नून झिओ क्वान्सी क्वारेली या व्यक्तीने. ओके, तर यांच्या नावावरूनच हे QS नाव देण्यात आलेलं आहे. नून झिओ क्वान्सी क्वारेली यांनी 1990 हे QSची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे जगातले जे महत्त्वाचे 3 सगळ्यात जास्त प्रभावशाली विद्यापीठ रँकिंग आहेत त्याच्यापैकी एक मानलं जातं. आता बाकीचे 2 कोणते मग? तर एक आहे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स आणि दुसरं आहे अकॅडमिक रँकिंग्स ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज. ठीक आहे, तर याच्यामध्ये आय आय टी बॉम्बे हे या अहवालानुसार यावर्षी भारतातली सर्वोत्तम शैक्षणिक संस्था ठरलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. अलीकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी खालीलपैकी कोणत्या शहरात अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 4th पर्याय, गुरुग्राम. तर आपल्याला माहिती आहे की गुरुग्राम हे हरियाणा या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी रिसेंटली आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्प सुरू केलेला आहे. आता हे जरी फक्त हरियाणा या राज्यामध्ये जरी या प्रकल्पाची सुरुवात झाली असली, तरीसुद्धा हा प्रोजेक्ट टोटल 4 राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. ही 4 राज्यं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. पहिला आहे हरियाणा, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे गुजरात आणि चौथा आहे दिल्ली. तर या 4 राज्यांचा ह्या प्रोजेक्टमध्ये समावेश आहे, जिथं अरवली टेकड्यांचे जे लँडस्केप आहे हे 6 दशलक्ष हेक्टरपेक्षा या 4 राज्यांमध्ये जास्त आहे. ओके, आता या प्रोजेक्टमुळं काय होणार आहे? तर या प्रदेशातली जी जमीन आहे त्याची सुपीकता वाढायला मदत होईल. त्या प्रदेशातलं जे हवामान आहे तर ते चांगलं होण्यासाठी या प्रोजेक्टची किंवा ग्रीन वॉल प्रोजेक्टची तिथं मदत होऊ शकते. आता ॲक्च्युली काय केलं जाणार आहे या प्रोजेक्टमध्ये? तर या 4 राज्यांमधले जे अरवली डोंगर रांगा आहेत, तर या डोंगर रांगेच्या सभोवतालचे 5 किलोमीटरचं जे बफर झोन असतं, तर या बफर झोनमध्ये झाडं लावून ग्रीन करण्याचा हा एक मोठा उपक्रम आहे, ज्याचं नाव लक्षात ठेवा, अरवली ग्रीन वॉल प्रकल्प. ठीक आहे, कोणत्या बँकेने ऑफलाईन पेमेंट सुलभ करण्यासाठी RBIच्या पायलट प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी क्रंच फिशसोबत हातमिळवणी केली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, IDFC फर्स्ट बँक. आता ही जी IDFC फर्स्ट बँक आहे ना, तर हिनं रिसेंटली RBIचा जो पायलट प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी क्रंच फिश या एका स्वीडिश कंपनीसोबत करार केलेला आहे किंवा हातमिळवणी केलेली आहे. या उपक्रमामुळं काय होणार आहे? तर जे म्हणजे नेटवर्क जरी नसलं किंवा इंटरनेट जरी नसलं तरीसुद्धा डिजिटल पेमेंट करणं हे ह्या प्रोजेक्टमुळं शक्य होणार आहे. ओके, म्हणजे इंटरनेट नसताना सुद्धा डिजिटल पेमेंटची फॅसिलिटी आता मिळणार आहे या उपक्रमामुळं. ओके, तर RBIच्या रेग्युलेटरी सँडबॉक्सचा प्रोग्रामचा एक भाग म्हणून क्रंचफिश ही जी एक स्वीडिश कंपनी आहे हिनं व्यापारी आणि ग्राहकांसाठी ही एक प्रकारची डिजिटल पेमेंट सिस्टीम आणलेली आहे, ज्याच्यामुळं डिजिटल कॅश प्लॅटफॉर्मचा वापर करून ऑफलाईन रिटेल पेमेंट आता होऊ शकणार आहे. ओके, आत्तापर्यंत तुम्हाला पण एक्सपिरियन्स आला असेल गुगल पे किंवा फोनपे, तर असे जे पेमेंट प्रोसेस आहे तर ह्याच्यासाठी इंटरनेटची गरज असते. म्हणजे जर आपण ऑनलाईन असेल तरच आपण ह्या पेमेंट करू शकतो गुगल पे किंवा फोनपे किंवा बाकीच्या अशा ॲपचा यूज करून. पण ह्या प्रोग्राममुळं काय होणार आहे? जरी आपण ऑफलाईन असलो तरीसुद्धा आपल्याला पेमेंट करता येणार आहे. ठीक आहे, आता RBIबद्दल थोडक्यात सांगायचं तर बघा, ह्याचं फॉर्मेशन झालेलं, स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 RBI Act 1934 ठीक आहे. सध्याचे जे गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास आणि त्यांना यावर्षीचा गव्हर्नर ऑफ द इयर 2023 अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, पुण्यभूषण पुरस्कार 2023 कोणाला देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं आन्सर आहे पहिला पर्याय, डॉक्टर मोहन आगाशे यांना हा यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार 2023 दिला जाणार आहे. कुणातर्फे हा देतात? तर
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा दरवर्षी दिला जातो। पुण्यभूषण म्हणजे पुणेभूषण, लक्षात ठेवा, म्हणजे याच्या नावावरून कळतं की जे पुण्याचे व्यक्ती हे जगात पुण्याचं नाव रोशन करतात, तर अशा व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। ठीक आहे, मागच्या 33 वर्षांपासून सातत्याने हा पुरस्कार देण्यात येतो आणि या वर्षीचा 2023 हा पुण्यभूषण पुरस्कार, जे मराठी आणि हिंदी थिएटरमध्ये काम केलेलं किंवा मराठी आणि हिंदी मूव्हीत काम केलेले जे ज्येष्ठ अभिनेते आहेत, डॉक्टर मोहन आगाशे यांना त्यांच्या या त्यांच्या क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी यावर्षीचा हा पुरस्कार देण्यात येणार आहे। ठीक आहे, ही जी त्यांची निवड झालेली आहे तर ही एका समितीनं केलेली आहे, ज्यांचे अध्यक्ष होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर। ओके, तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या निवड समितीने हा निर्णय दिलेला आहे की आता यावर्षीचा जो पुरस्कार आहे हा डॉक्टर मोहन आगाशे यांना दिला जाईल। ओके, आणि हा जो पुरस्कार सोहळा होणार आहे तो यावर्षी जुलै महिन्यामध्ये होणार आहे आणि हे या वर्षीचं 34वं वर्ष आहे या पुरस्काराचं। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण प्रश्न तुम्हाला फिरवून विचारला जाऊ शकतो, 34वे पुण्यभूषण पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे असा प्रश्नसुद्धा बनू शकतो। तर त्याचं आन्सरही असणार आहे डॉक्टर मोहन आगाशे। या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर ज्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यांना एक स्मृतिचिन्ह आणि 1,00,000 रुपये रोख दिले जातात। या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य आहे बघा, ते म्हणजे सोन्याच्या फाळांनी पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बाल शिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचं छायाचित्र असलेलं स्मृतिचिन्ह हे ह्या पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे। लक्षात ठेवा, जे स्मृतिचिन्ह आहे ना त्याच्यावरती बाल शिवाजींची एक प्रतिकृती असते आणि पुण्याचे जे ग्रामदैवत आहेत त्यांचं छायाचित्रसुद्धा किंवा त्यांचं पिक्चरसुद्धा त्या स्मृतिचिन्हावरती असतं। ओके, तर लक्षात ठेवा, त्यांना 1996 संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे, 1990 पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि 2018 त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार मिळालेला आहे। ओके, आणि यावर्षी 2023 पुण्यभूषण पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे। ओके, आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचं आन्सर आहे दुसरा पर्याय, आशा भोसले। आपल्याला माहिती आहेत की आपल्या भारतातल्या प्रसिद्ध गायिका आहेत ह्या आशा भोसले, ज्यांना आता हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 देण्यात आलेला आहे। ओके, या आधीचा जो प्रश्न आपण बघितला त्यामध्ये सुद्धा भूषण पुरस्कार असं थोडंसं तुम्हाला सिमिलर वाटलं असेल, पण लक्षात ठेवा तो पुण्यभूषण पुरस्कार होता जो की डॉक्टर मोहन आगाशे यांना दिला आहे, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे। ओके, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, पुरस्कार जिंकणाऱ्याला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि 25,00,000 रुपये रोख हे दिले जातात। महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी दिला जातो। ठीक आहे, कुणाला देतात, तर कुठल्याही क्षेत्रातले जे व्यक्ती असतात ज्यांनी निरपेक्ष वृत्तीनं सेवा केलेली आहे, तर अशा निरपेक्ष वृत्तीनं सेवा करणाऱ्या व्यक्तीला हा आपल्या महाराष्ट्राचा सर्वोच्च असा पुरस्कार दिला जातो। ठीक आहे, तर हा पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे म्हणून आपण त्यांच्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती बघून घेऊ। तर बघा, आशा भोसले यांचा जन्म 1933 झाला आहे, लक्षात ठेवा। त्यांच्या घराण्याचा संगीत आणि नाटकाचा वारसा होताच आणि त्यांनासुद्धा लहानपणापासून खूप गाण्याची आवड होती। त्यांनी त्यांचं पहिलं गाणं त्या फक्त 10 वर्षाच्या होत्या तेव्हा गायलेलं आहे, 1943 सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचं पहिलं गाणं त्यांनी गायलं होतं माझं बाळ या मूवीसाठी। ओके, आणि तेव्हा त्या फक्त 10 वर्षाच्या होत्या, ह्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांना खूप लहानपणापासून गाण्याची आवड होती। त्याच्यानंतर 1948 बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केलं, त्यांनी बॉलिवूडमध्ये 70 वर्ष काम केले, बॉलिवूडमध्ये 1,000 मूवीजमध्ये त्यांनी जवळपास 11,000 गाणी गायलेली आहेत। ओके, आणि त्यांना आपल्या पूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मेलडी क्वीन म्हणून ओळखलं जातं आहे, लक्षात ठेवा। आणि त्या 1943 या फील्डमध्ये आहेत, त्यांनी आत्तापर्यंत 20 भाषांमध्ये गाणे म्हणलेले आहेत। ओके, म्हणजे गाणे गायलेले आहेत आणि त्यांच्या या योगदानासाठीच त्यांना आता हा पुरस्कार मिळालेला आहे। कोणता पुरस्कार, नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 हा आता आशा भोसले यांना मिळालेला आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणजे AO जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं आन्सर आहे चौथा पर्याय, रतन टाटा। तर आपल्याला माहिती आहे की रतन टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष आहेत, तसंच जगातल्या सर्वात श्रीमंत इंडस्ट्रियलिस्टपैकी सुद्धा ते एक आहेत। त्यांना आता ह्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून अपॉइंट करण्यात आलेले आहे। आता यासोबतच आपण रिसेंट जे महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान
ते कोणाला देण्यात आलेले आहेत हे पण बघून घेऊ। तर बॉम्बे जयश्री ह्या प्रसिद्ध कर्नाटकी गायिका आहेत आणि संगीतकार आहेत, त्यांना रिसेंटली संगीता कलानिधी पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर RBI चे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने गव्हर्नर ऑफ द इयरचा पुरस्कार दिलेला आहे। ओके, त्यानंतर तमिळ लेखिका आहेत शिवशंकरी, त्यांना यावर्षीचा सरस्वती सन्मान दिलेला आहे त्यांच्या सूर्यवंशम या पुस्तकासाठी। डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा हे आपल्या भारतीय शिक्षणतज्ञ आहेत आणि सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत, त्यांना यावर्षीचा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार मिळालेला आहे। सोबतच ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर ABK प्रसाद यांना राजाराम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी। ओके, तर एवढे महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा। आता पुढचा प्रश्न बघू आपण, वॉर अँड वुमन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं आन्सर आहे चौथा पर्याय, डॉक्टर MA हसन। तर ह्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे वॉर अँड वुमन। तर रिसेंटली बघा 24 मार्चला जिनेवा या ठिकाणी एक संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद झाली होती। या परिषदेचं 52वं सत्र चालू होतं आणि या सत्रामध्येच वॉर अँड वुमन नावाचं हे बुक पब्लिश करण्यात आलं आहे। आता कशासंबंधी आहे हे पुस्तक किंवा हे बुक? तर 1971ला जे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी, तर या युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्यानं किती अमानवीय पद्धतीनं किंवा किती मोठ्या प्रमाणावरती लैंगिक छळ केले किंवा हत्या केल्या, तर हे सगळं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे बांगलादेश मुक्ती संग्राम जो होता, तर या दरम्यान झालेल्या युद्धगुन्ह्यांबद्दल ह्याच्यामध्ये ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे। ओके, याचे लेखक लक्षात ठेवा, डॉक्टर MA हसन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। ठीक आहे, आता यासोबतच आपण महत्त्वाची पुस्तकं आणि त्याचे लेखक कोण आहेत हे पण बघून घेऊ। बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म नावाचं पुस्तक रचना बिश्त रावत यांनी लिहिलं आहे। द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हाऊ इकॉनॉमिक्स अबंडंट द पुअर हे पुस्तक मेघनाथ देसाई यांनी लिहिलं आहे। इंडियाज नॉलेज सुप्रीमसी द न्यू डॉन चे लेखक आहेत डॉक्टर अश्विन फर्नांडिस। ह्युमन एनाटॉमीचे लेखक आहेत डॉक्टर अश्विनी कुमार द्विवेदी। आंबेडकर अ लाईफ ह्याचे लेखक आहेत शशी थरूर। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू। दरवर्षी डॅश रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, दरवर्षी 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो। कशासाठी? तर जे थिएटर्स असतात, म्हणजे हा एक कलेचा प्रकारच आपण म्हणू शकतो, तर ह्या थिएटरचं महत्त्व वाढवण्यासाठी हा जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो। ओके, सुरुवात कोणी केली होती? तर 1961मध्ये ह्याची सुरुवात झाली होती, इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनी या दिवसाची सुरुवात केली होती, लक्षात ठेवा। आणि यावर्षीची थीमसुद्धा महत्त्वाची आहे, थीम आहे थिएटर अँड अ कल्चर ऑफ पीस, ही 2023ची जागतिक रंगभूमी दिवसाची थीम आहे। ओके, प्रदीप सरकार यांचं नुकतंच निधन झालंय, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं आन्सर आहे दुसरा पर्याय, चित्रपट निर्माते होते ते। त्यात त्यापेक्षा जास्त हे जाहिरात फील्डमध्ये खूप फेमस होते। बघा, आपल्या ज्या 90समधल्या ॲड होत्या, पप्पू पास हो गया कॅडबरीची ॲड किंवा एव्हरेडीची गिव मी रेड, तर असे जे टायटल होते किंवा अशा ज्या ह्या फेमस ॲड होत्या, तर हे प्रदीप सरकार यांनी बनवलेल्या होत्या। म्हणजे इकडं मूवीजमध्ये येण्याच्या आधी ते जाहिरात क्षेत्रामध्ये ते टॉपवरती होते आणि त्यानंतर इकडं ते आल्यानंतर, म्हणजे मूवीज बनवल्यानंतर, ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते बनले। अजून एक ही निधन वार्ताच आहे, अलीकडेच गिरीश बापट यांचं निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, राजकारणाशी संबंधित आहे हे। MPSCचा अभ्यास करण्यासाठी बघा बरेच जण पुण्यात जातात, त्यांना ह्यांच्याबद्दल माहिती असेलच गिरीश बापट यांच्याबद्दल, कारण पुण्याचे होते हे, पुण्याचे पालकमंत्री होते बरेच दिवस, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार होते गिरीश बापट। आता ह्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। तर ह्यांचा जन्म बघा 3 सप्टेंबर 1950 पुण्यात झालेला। तळेगाव दाभाडेमधून त्यांनी त्यांचं प्रायमरी एज्युकेशन प्राथमिक शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेमध्ये झालं, त्यानंतर BMCCमध्ये त्यांनी कॉमर्सची डिग्री घेतली आणि ही डिग्री घेतल्यावर 1973 टेल्को या कंपनीमध्ये ते कामगार म्हणून लागले। त्याच्यानंतर 2 वर्षांनी इमर्जन्सी आली, म्हणजे आणीबाणी आली, आणि या आणीबाणीमध्ये त्यांना 19 महिन्याची जेलसुद्धा झाली होती, लक्षात ठेवा। आणि ही जी जेल झाली किंवा हा जो कारावास झाला, तर हा त्यांना नाशिक जेलमध्ये भोगावा लागला होता। आणि जेलमधून आल्यावर त्यांचे जे खरं जी त्यांची राजकीय कारकिर्दी आहे, तर ह्याला सुरुवात झाली। ओके, 1983
पहिल्याच प्रयत्नामध्ये ते पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले. त्याच्यानंतर सलग 3 टर्मसाठी ते नगरसेवक होते. ओके, आणि याच पिरियडमध्ये आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर ते महापालिकेमध्ये पक्षाची त्यांच्या पक्षाची सत्ता नसताना सुद्धा पुणे महानगरपालिकेचे ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. पुढे 1995 आमदारकीची निवडणूक लढवली त्यांनी, आणि पुढे सलग 2014 ते 5 वेळा निवडून आले. ओके, सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून येणं चेष्टा नसते, आणि ते 1995 म्हणून आमदार म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर 2014 ते सलग 5 वेळा आमदार होते, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न, ही पण एक निधन वार्ताच आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते अभय छजलानी यांचं निधन झालं. 2009 त्यांना कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय, साहित्य आणि शिक्षण. आता कोण होते बरं हे अभय छजलानी? तर लक्षात ठेवा, हे ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांना 2009 पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, आणि रिसेंटली त्यांचं आता निधन झालेलं आहे. यासोबतच आपण महत्त्वाच्या काही रिसेंट झालेल्या निधन वार्ता पण बघून घेऊ. त्यांच्यावरतीसुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. रिसेंटली ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर आणि जावेद खान अमरोही या दोघांचंही निधन झालेलं आहे. या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दोघांनीही 1980 जे नुक्कड नावाची एक सिरियल आली होती, तर ह्याच्यामध्ये ह्या दोघांनी पण काम केलं होतं. दोघंही या सिरियलसाठी फेमस होते. ओके, समीर खाखर आणि जावेद खान अमरोही. त्यानंतर सतीश कौशिक हे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक होते, यांचंही रिसेंटली निधन झालेलं आहे. ए एम अहमदी हे आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश होते. डॉक्टर कनक रेले ह्या जगप्रसिद्ध नृत्यांगना आणि मोहिनीअट्टम वादक होत्या. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण आज मार्चच्या शेवटच्या आठवड्याचे सगळे महत्त्वाचे करंट अफेअर्स चांगल्या रीतीने कव्हर केलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी हे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला मार्च महिन्याचे संपूर्ण मार्चचे करंट अफेअर एकाच ठिकाणी पाहिजे असतील, तर आता विजन स्टडीवरती येणारे हे लेक्चर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. तिथं तुमचा पूर्ण मार्च मंथ हा खूप चांगल्या रीतीने कव्हर होऊन जाईल, आणि त्याची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल. आणि तुम्हाला माझे हे सगळे लेक्चर्स कसे वाटत आहेत, समजत आहेत की नाही, हे मला नक्की कमेंट करून कळवा, कारण तुमच्या कमेंट्स मी वाचत असते. तर भेटूयात मग आपण अशाच येणाऱ्या पुढच्या महत्त्वाच्या लेक्चर्ससोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.